मास मुक्ती तूर्त तरी काहीही नाही, कारण मास मुक्तीच्या बाबतीतली चर्चाच असण्याचं काही कारण नाही। मी एवढंच सांगेल की जे काही युरोपियन कंट्रीज आणि इंग्लंडमध्ये तिथल्या सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांचा टास्क फोर्सने अभ्यास करावा आणि त्याबाबतचं राज्य शासनाला मार्गदर्शन करावं। केंद्र शासनाला सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे या संदर्भातलं पत्र लिहू की त्या देशांनी जो निर्णय घेतला तो कुठल्या सायंटिफिक आधारावर घेण्यात आलेला आहे आणि त्यापासून आपण काही बोध घेऊ शकतो का, अशा स्वरूपाने आम्ही त्यांनासुद्धा हे विचारणा केलेली आहे, करणार पण आहोत आणि त्याबाबतचा अधिक जास्तीची माहिती आम्ही निश्चित प्रकारे घेत आहोत। परंतु तूर्त कुठेही मास मुक्ती अशा पद्धतीचा विषय अजिबात नाही। फक्त एवढाच आहे की आपल्याला दिलासादायक विषय एवढाच आहे की काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड जे वाढ होत होती, ज्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि मला असं वाटतं की रायगड असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज मोठ्या पद्धतीनं केसेस कमी होत आहेत, किंबहुना पण दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये मात्र ती वाढ होती आहे, ज्याच्यामध्ये नाशिक नगर, औरंगाबाद आणि पुण्यामध्ये सुद्धा वाढ होती आहे। तर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठे वाढ कुठे कमी जरी झालं तरी ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जे पीकला गेलं होतं 47,000 त्याच्यावरून आता 25,000 सध्या आकडा आलेला आहे, तो निश्चितच थोडा दिलासादायक वाटतो। आणि असं तज्ज्ञांचं मत चाललेलं आहे की मिड मार्चपर्यंत, मार्चच्या मध्यावर्तीपर्यंत आपण एन्डेमिककडं जाऊ शकतो, म्हणजे कोरोनाच्या संदर्भातील हा जो काही संसर्ग आहे हा थांबू शकतो।